सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रेवाने जान्हवीचा हात पिरगळवल्यामुळे आनंद हा रेवाला दम देतो आणि म्हणतो की एक लक्षात ठेव या यापुढे माझ्या बायकोला किंवा माझ्या कोणत्याही फॅमिली मेंबरला तू त्रास देण्याचा प्रयत्न जर केला ना तर हे हात फक्त पेंटिंगचे ब्रश धरण्यासाठी दिलेले नाहीयेत त्याचा मी तुला मारण्यासाठी वापर करील रेवा आणि जोराने ओरडत आनंद म्हणतो की गेट आउट तर मोठा इन्सल्ट होऊन रेवा तेथून निघून जाते तेव्हा जान्हवी म्हणते की बेबी द्यायची ना तिला एक ठेवून तेव्हा आनंद म्हणतो काय ठेवून द्यायची तुला तिला, तिला फेस करता येत नाही का जान्हवी आनंद म्हणतो की भरते जाऊ दे तर जानू म्हणते की काय डायलॉग मारलाय तू तर आनंद म्हणतो की आता एक काम कर तू रेवाच्याच बाजूने आहे ना असे सध्या तरी तिला दाखवत जा कारण त्यामुळेच आपला प्लान हा सक्सेस होईल इकडे बाकीचे सर्वजण आद्या आणि सोबत एकत्र बसून गप्पा मारत असतात तर आद्या म्हणते की मोठ्याही लहानपणाच्या गोष्टी सांग ना आम्हाला तर रमाकांत म्हणतो की अनय राव मी तुम्हाला लहानपणीची गोष्ट सांगतो तुमची लाडकी बायको ही आद्या आहे ना हिला लहानपणी सर्वांचे शर्ट आणि पॅन्ट घालायची हौस असायची सगळ्यांचे शर्ट पॅन्ट ती घालायची आणि आभ्या म्हणतो की कधी कधी आम्हाला तिला ओढतच बाहेर घेऊन यावं लागायचं आणि आम्ही तिला चिडायचो आग आली आग आली तर आनंद दुसरा किस्सा सांगत म्हणतो की अरे आपण सर्वजण अल्का टॉकीजला फिल्म बघायला गेलो होतो तेव्हा त्या ते फिल्म मधील हेअरस्टाईल सेम टू सेम आपल्या अक्षय रावांनी ठेवली होती तर सीमा म्हणते की आठवड्यातून एकदा अक्षय शॅम्पू हेअर ट्राय करायचा आणि मोठा रबर बँड मग केसाला लावून ठेवायचा तर अक्षय लाडाने म्हणतो की तो तर मुकादमांचा कॉन्क्रिट आहे तेव्हा सर्वजण हसू लागतात तर आभ्या म्हणतो कि मोठ्या तुला माहित आहे का अक्षयच्या जा, केसांची जादू पार आद्याच्या मैत्रिणी पोहोचली होती तुम्हाला माहिती आहे का आद्याच्या सर्व मैत्रिणी अक्षय वरती फिदा होत्या असे अभिजीत बोलतो तर ते ऐकून रामा अक्षयकडे रागाने बघते तर अक्षय म्हणतो काहीही काय काही, तर आब्या म्हणतो काही एकदम बरोबर आहे तेव्हा आब्या म्हणतो की टॉम क्रूजला ला आठवत आहे का बघू ते दे देना तेव्हा अक्षय आठवत म्हणतो की हा अक्षय म्हणतो की हो ती सलीना आणि काय छान होती तर सर्वजण हसू लागतात आणि रामा रागाने अक्षयकडे बघू लागते अक्षय म्हणतो की ती सुद्धा दोन वेण्या घालायची आणि फुटबॉल खेळायची काय किक मारायची ती असं माझ्या हृदयात लागायचं तर रमाकांत म्हणतो की अच्छा म्हणजे तेव्हापासून अक्षय तुला दोन वेने आवडतात तर तेव्हा सर्वजण हसू लागतात तर आनंद म्हणतो की रमा थोडक्यात काय तर कुछ, -कुछ होत आहे अशी यांची लव स्टोरी होती तर इकडे शशिकांत हा किचनमध्ये येऊन पाणी पिण्यासाठी घेतो आणि त्यांचा हस हसत असल्याचा आवाज शशिकांतला येऊन शशिकांतचा मोठा दळफळाट होतो शशिकांत म्हणतो की अक्षय तुझ्याकडे बघतोच मी आता तर इकडे रेवा सुद्धा तिच्या रूममध्ये एरजऱ्या मारत असते तेवढ्यात शशिकांत रेवाकडे येत म्हणतो की कसला विचार करतेस तर रेवा म्हणते की बाहेर एवढं सेलिब्रेशन सुरू आहे पण ते मला त्यांच्यामध्ये घेत नाही कारण ते मला फॅमिली मेंबर मानतच नाहीये रेवा म्हणते की तुम्हाला सुद्धा त्यांनी इन्व्हॉल्व नाही केलं बाबा बागा तर शशिकांत म्हणतो की अक्षय आता खूप रमा रमा करायला लागला ला आणि रमाच्या जवळ यायला लागलाय शशिकांत म्हणतो की सगळ्यांचा हिशोब आहे माझ्याकडे रेवा आणि या अक्षयने माझा हात धरला होता ना मी त्याच्याकडे बघ तर शशिकांत म्हणतो की एकदा त्या रामाने सुद्धा माझा हात धरला होता तर रेवा म्हणते कधी तर शशिकांत म्हणतो फार पूर्वीची गोष्ट आहे ती तेव्हा मला सगळ्यांचा हिशोब चुकता करायचा आहे तर रेवा म्हणते की मला सुद्धा रेवा म्हणते की मला तिला धडा शिकवायचा आहे आणि त्या रामाला घराबाहेर काढायचंय तेव्हा शशिकांत म्हणतो की कायमची तर त्यासाठी रेवा म्हणते की अगोदर सर्वांच्या मनात भीती घालायला हवी तर शशिकांत म्हणतो कसली तेव्हा रेवा म्हणते की बाहेर सेलिब्रेशन सुरू आहे ना रेवा म्हणते की बाहेर सर्व हसतायत खेळतायत त्यासाठी इथून पुढे जे सेलिब्रेशन होईल ना ते माझ्याशिवाय होणार नाही अशी मला भीती त्यांच्या मनात निर्माण करायची आणि त्यासाठी माझ्या डोक्यात एक प्लानही आहे ते ऐकून शशिकांत म्हणतो की अरे वाह मग शुभ कार्याला देर काश्याला लगेच कर सुरुवात रेवा तर इकडे सर्वजण गप्पा मारत असतात इकडे मयुरी हो म्हणते की तुम्हाला सर्वांना तुमचे पूर्वीचे चांगले क्षण आठवतात हो पण माझं कुणालाच काही घेणं नाही माझ्याविषयी कुणालाच काही आठवत नाही तुमचे हे सर्व बहाणे आहेत मयुरी म्हणते की साधं माझ्या नवऱ्याचं नावसुद्धा तुम्हाला माहीत नाही आहे तर सीमा म्हणते की मयुरी आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी उभे आहोत तर अक्षय मयुरीकडे येत म्हणतो की आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत तेव्हा मयुरी म्हणते की जाऊ द्या तर अक्षय पुन्हा जोक करत म्हणतो की डॉक्टर इथे पेशंटला खूप थंडी वाजती तर सर्वजण मयुरीकडे बघत हसू लागतात तर आध्या सुद्धा म्हणते की ब्रो आता थंडी वाजायला लागली तर सीमा म्हणते की आद्या नवऱ्याच्या मायेची ऊब मिळाली ना तर मग कसलीच थंडी वाजत नाही तेवढ्यात शशिकांत तिथे येतो आणि त्या सर्वांकडे बघत म्हणतो की मला तुमच्या गप्पांमध्ये सहभागी नाही करून घेणार का तर रमा अक्षय शशिकांतकडे बघू लागतात तेव्हा शशिकांत म्हणतो की घाबरू नका मी तुमच्या गप्पांमध्ये तुम सहभागी हो व्हायला नाही आलो शशिकांत म्हणतो की जाऊ द्या तुम्ही इथे जुन्या गोष्टींना उजाळा देऊन छान गप्पा करतायत ना म्हणून मी तुमच्यासाठी हिटर आणलंय तर शशिकांत आब्याकडे हिटर देतो आणि शशिकांत तिथे बसतो तेव्हा रमाकांत म्हणतो काही नाही रे दादा जुन्या आठवणी रम मध्ये रममान होऊन आम्ही गप्पा मारत होतो तर शशिकांत म्हणतो की हो हो तेव्हा शशिकांत म्हणतो की सीमा माझ्याबद्दलची एखादी आठवण सांग ना तर सीमा ततमाम करू लागते तेव्हा शशिकांत म्हणतो की माझ्याबद्दल एखादी आठवण काहीच नाही आठवत का शशिकांत म्हणतो की जाऊ द्या मीच माझी एक आठवण सांगतो एक वेळेस मी शिकारीला गेलो वाघाची शिकार, शिकार करायची होती पण मला हरिण मिळालं शशिकांत म्हणतो की एकाच खटक्यात मी हरिण पाडलं आणि मग शेतकऱ्यांसारखं त्याला धुतलं तर अक्षय म्हणतो की छी छी काय आठवण सांगताय अक्षय म्हणतो की मुळातच हे इलिगल आहे तेव्हा तुम्ही हे केलं तर तुम्हाला भीती वाटायला हवी तर शशिकांत म्हणतो की मला कसली आली भीती तर शशिकांत म्हणतो की मी वाघ आहे वाघ मला कुणी जेलमध्ये नाही टाकू शकत तर अक्षय म्हणतो की चला आता आपण झोपूयात तर रेवा इकडे एरझऱ्या मारत विचार करते की यांच्या गप्पा काही संपतच नाहीये रेवा म्हणते की मला तर झोप यायला लागली पण रेवा पुन्हा विचार करते की रेवा आपल्याला आज जे आहे ना ते आता करायचंयच रेवा म्हणते की आता तर खरी मजा येणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच शॉक बसणार आहे इकडे रात्र झाल्यानंतर सर्वजण झोपी गेलेले असतात आणि तेही हॉलमध्ये एकत्र तेवढ्यात रेवा तिथे येते आणि त्या सर्वांना झोपलेली बघताच रेवा ही हळूच रामाकडे येते त्यानंतर रेवा ते हिटर रामाच्या जवळ घेते त्यानंतर रेवा रामाच्या अंगावर असलेली कंबल चे एक टोक धरत त्या हीटरमध्ये घालते आणि ते एक टोक पेट घेते तर ते कंबल पेट घेते आणि मोठा त्याचा जाळ होतो तेव्हा मोठा जाळ झाल्याबरोबर अक्षयला धूर अस आल्याचा वास येतो आणि अक्षय खोकतच उठतो तेव्हा अक्षय रामाची कंबल पेटल्याचे बघतो तर मोठ्याने ओरडत अक्षय हा आभ्या रमा असे करतो आणि सगळेजण उठून भीतीने घाबरून इकडे तिकडे पळू लागतात तर अक्षय हुशी घेऊन ती आग विझवतो इकडे शशिकांत आणि रेवा दरवाजातून त्यांची ती उडालेली त्रेधा बघत असतात तर अक्षय हा रमाकडे म्हणतो की तुला काही झालं नाही ना तर रमा म्हणते नाही अक्षय म्हणतो काय रमा एवढी गाढ झोप लागली होती का तुला आग सुद्धा लागल्याची तुला लक्षात नाही आली अक्षय म्हणतो की पायाजवळ आग लागली तरी रमा तू एवढी गाठ कशी झोपली होती एवढं साध तुला समजलं नाही का तर आनंद म्हणतो की अक्षय काय बोलतोयस तू तर आब्या म्हणतो की आता सगळं ते राहू दे अक्षय आपण आपआपल्या रूम मध्ये जाऊन झोपू आणि हे सर्व आता आपण नंतर आवरू तर सर्वजण त्यांचे कपडे घेऊन आतमध्ये जाऊ लागतात तेव्हा इकडे शशिकांत विचार करतो की कशी घाबरले आणि मला शशिकांत मुकादम म्हणतात तर इकडे सर्व गेल्यानंतर अक्षय पुन्हा रामाला म्हणतो की तू ठीक आहेस ना आणि तुला कुठं भाजलं वगैरे नाही ना तर रामा म्हणते नाही अक्षय म्हणतो की रमा तुला जर काही झाले असते तर मी कसा जगलो असतो आणि रमाला लगेच अक्षय आपल्याकडे घेऊन प्रेमाने मिठीत घेतो तर इकडे रेवा ही दरवाज्यातून ते सर्व बघत असते रेवा म्हणते की इतकं काही झालं मला वाटलं की अक्षय रमा बाजूला होतील पण हे तर अजूनच चिंगमसारखे एकत्र एकमेकांना चिघटलेत तर अक्षय आणि रमा एकमेकांना मिठी मारत त्यांचे प्रेम हे रेवा समोर आलेले असते इकडे नैना ही पुन्हा मिस परेराचा वेष धारण करते इकडे ना म्हणते की आता फक्त काकूंना फोन करते बाकी सगळी तयारी झाली तर तेवढ्यात ना ही सीमाला फोन लावते सीमा म्हणते झाली का नाही ना सर्व तयारी तर नायना म्हणते की हो आणि मी एक जागासुद्धा सिलेक्ट केली आणि तिथे सर्व ॲक्टरांना बोलावलं आहे तर सीमा म्हणते ॲक्टर तर नायना म्हणते हो तर सीमा म्हणते की त्या ऑर्डरचं काय नाही ना तर ना म्हणते की सर्व काही ठीक होणार आहे तुम्ही का काही काळजी करू नका नैना म्हणते की सर्व काही सुरळीत होईल आणि आपल्या रमाची ही पहिली इंडिपेंडंट ऑर्डर आहे तर सीमा म्हणते की हो ना आपले हे रामाचं एवढं काम झालं ना आणि ते कसलंही न विघ्न न येता तर एकदम बरं होईल तेव्हा ना म्हणते तुम्ही काही काळजी करू नका कोणतंही विघ्न येणार नाही फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे तर काळजी करत सीमा म्हणते की काय तेवढ्यात पाठीमागून कसला तरी आवाज येतो तर सीमा पाठीमागे बघते ना म्हणते की आपल्याला ना त्या ऑर्डरसाठी पैसे हे पांडुरंग देसाईंकडून घ्यावी लागतील कारण या शशिकांतने मला एकही पैसा दिला नाही तेव्हा मागे बघत सीमा म्हणते की ना तू एक काम कर तू तिकडचे सर्व मॅनेज कर आणि बघ इकडचं मी बघते सीमा म्हणते की कसं आहे ना आजचा दिवस आपल्यासाठी सर्वात महत्वाचा आहे तेव्हा नाही ना तू तु तुझी काळजी घे इकडचं सर्व काही मी मॅनेज करते आणि बाय म्हणत सीमा फोन ठेवते इकडे अक्षय हा त्याचे आवरून रामाकडे येतो तर रमा ही सुद्धा आवरून तयार झालेली असते तेवढ्यात रमाची कपाळावरची टिकडी वाकडी झालेली असते ते बघून अक्षय रमाची टिकली सरळ करतो तेव्हा रमा अक्षयला म्हणते की माझी टिकली जरी वाकडी झाली असली ना तरी माझा नवरा कधीच वाकड्या वळणावरती जाणार नाही याचा मला विश्वास आहे ते ऐकून खुश होत अक्षय हा रमाकडे बघत हसू लागतो तर अक्षय म्हणतो की एवढा विश्वास रमा तुला तर रामा म्हणते हो नवरा कुणाचा आहे तर अक्षय हा रामाकडे बघून हसू लागतो इकडे कावेरीच्या घरी गुंड आलेले असतात आणि ते सर्वजण कावेरीला घर खाली करण्यासाठी सांगतात तेव्हा कावेरी म्हणते की आवो मी पण घर विकलेलं नाही आहे तेव्हा ते, ते गुंड म्हणतात की आवो फक्त तुमच्या घराचं काय घेऊन बसलाच अख्खी चाळच विकली गेली तेव्हा आजूबाजूचे लोक तिथे येतात आणि कावेरीला म्हणतात की तुमच्या जावईबापूंनी ही जागा घेतली बाकीचे लोक म्हणतात की तुमचा तो जावंही ना अक्षय मुकादम त्याचं नाव सांगून त्या लोकांनी आमच्याकडून सह्या करून घेतल्या ते ऐकून कावेरीला मोठा धक्का बसतो तर आता शशिकांतचे पितळ हे अक्षय कसे उघडे करणार आणि कावेरी बरोबर त्या सर्वांना कशी जागा मिळवून देणार हे बघण्यासाठी आणि मोरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा